माझ्या यूट्यूब चैनल राज एज्युकेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वेल्डर ट्रेड थेरी मधील वेल्डिंग इलेक्ट्रोड पार्ट 2 मधील फ्लक्स कोटिंगचे प्रकार, फ्लक्सचे मिश्रण, फ्लक्स कोटिंगचा उद्देश, कार्य, फंक्शन ऑफ फ्लक्स कोटिंग। फ्लक्स कोटिंगचे मुख्य चार प्रकार आहेत। नंबर 1 सेल्युलोज, नंबर 2 रुटाइल, नंबर 3 आयरन ऑक्साइड, नंबर 4 बेसिक कोटेड फ्लक्स कोटिंग। सेल्युलोज कोटिंग इलेक्ट्रोड कोटिंग पातळ असते। फ्लक्स कोटिंग जास्त वायु निर्माण करीत असल्याने पेनिट्रेशन खोलवर येते, वेल्डवर कमी स्लॅग निर्माण होते, ऑल वेल्डिंग पोजिशन करिता वापरता येते। रुटाइल कोटेड इलेक्ट्रोड कोटिंग मध्यम जाडसर असते। कोटिंग मध्ये सिलिकेट जास्त व सेल्युलोज कमी प्रमाणात असते। रुटाइल कोटेड इलेक्ट्रोड खालील कामासाठी उपयोगात आणले जाते। नंबर 1 जास्त रूट गॅप भरण्यासाठी, नंबर 2 स्ट्रक्चरल सांगाड्याचे कामासाठी, नंबर 3 जहाज बांधणीचे कामासाठी, नंबर 4 स्टोरेज टँक बनविण्यासाठी, नंबर 5 गॅस कंटेनर तयार करण्यासाठी, नंबर 6 मध्यम व उच्च दाबाच्या पाइपलाइन तयार करण्यासाठी रुटाइल कोटेड इलेक्ट्रोडचा वापर करतात। आयरन ऑक्साइड कोटेड इलेक्ट्रोड कोटिंग जाड हेवी असते। कोटिंगमध्ये मुख्यतः आयरन ऑक्साइड व सिलिकेट असते। व्हर्टिकल आणि ओव्हरहेड वेल्डिंग पोझिशनमध्ये वेल्डिंग करणे कठीण असते। फक्त फ्लॅट पोजिशन म्हणजे सपाट स्थितीकरता आयरन ऑक्साईड कोटेड इलेक्ट्रोडचा उपयोग होतो। बेसिक कोटेड इलेक्ट्रोड लो हायड्रोजन प्रकारच्या इलेक्ट्रोडला बेसिक कोटेड इलेक्ट्रोड असे म्हणतात। अतिशय हेवी कोटिंग आवरण बेसिक कोटेड इलेक्ट्रोडमध्ये असते। जास्त मोल्टन कोल आणि मोठ्या प्रमाणात द्रवरूप स्लॅग तयार करतात। शॉर्ट आर्क लेंथची आवश्यकता बेसिक कोटेड इलेक्ट्रोडमध्ये असते। डीसी वेल्डिंगमध्ये इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह म्हणजे धन बाजूस जोडले जातात। प्रेशर वेसलच्या वेल्डिंगसाठी बेसिक कोटेड इलेक्ट्रोड प्रामुख्याने खालील कारणासाठी उपयोगात आणले जाते। बेसिक कोटेड इलेक्ट्रोडचा वापर आर्क कमी उष्णता देते। वितळलेल्या धातूचे थेंब मोठ्या पासून ते मध्यम आकाराचे असतात, त्यामुळे पेनिट्रेशन चांगले येते। वितळलेला धातू लवकर वेल्ड होतो। वेल्डची गुणवत्ता अतिशय चांगली असते। जाड व हायस्पीड स्टीलचे वेल्डिंग यशस्वीपणे होते। फ्लक्सचे मिश्रण, फ्लक्सचे मिश्रणामध्ये काय पदार्थ असतात तर ऑक्सिडायझिंग पदार्थ, रिड्युसिंग पदार्थ, आयनीकरण आयोनायझिंग पदार्थ, ऑर्गॅनिक पदार्थ, बांधणीकारक आणि राडयुक्त पदार्थ, हे पदार्थ फ्लक्सचे मिश्रणमध्ये वापरले जाते। फ्लक्सचे मिश्रण ऑक्सिडायझिंग पदार्थ, आयर्न ऑक्साईड, लेमिटाईट, मॅग्नेटाईट हे पदार्थ वेल्ड मेटलला मुक्त प्रवाही बनवितात। रिड्युसिंग पदार्थ फेरोमॅग्नीज, फेरोसिलिकॉन, फेरोटिटॅनियम हे पदार्थ जळलेल्या मॅग्नीज फेरोसिलिकॉनची भरपाई करतात। आयनीकरण आयोनायझिंग पदार्थ आर्क स्थिर ठेवण्यासाठी खडू आणि गारगोटी हे कार्बोनेट म्हणून वापरले जातात। ऑर्गॅनिक पदार्थ लाकूड डिस्टोराईन आणि सेल्युलोज हे पदार्थ वायू निर्माण करतात आणि जे धातूच्या स्थलांतरास मदत करतात। हे पदार्थ आर्क आणि वेल्डिंग पोल यांना संरक्षण देतात। बांधणीकारक राडयुक्त पदार्थ सोडियम व पोटॅशियम सिलिकेट हे पदार्थ आवरणाची पकड घट्टवण्यासाठी मदत करतात, म्हणजेच इलेक्ट्रोडवर घट्ट पकड होते। फ्लक्स कोटिंगचा उद्देश आणि कार्य हवेच्या आयनीकरणाने आर्क स्थिर राहते।
आरसभोवती वायूचे संरक्षण आवरण तयार करते. वेल्ड भरलेल्या धातूवर स्लॅग मडी आच्छादित केली जाते, त्यामुळे थंड होण्याचा दर कमी होतो, जेणेकरून धातूचे आंतरिक गुणधर्म सुधारतात. वेल्डिंग करताना जी मूलद्रव्ये जळतात त्याची भरपाई फ्लक्स करतात. सर्व स्थितीमध्ये वेल्डिंग करणे सोपं जाते, हे सुद्धा फ्लक्सचे मुख्य कार्य आहे. वेल्डिंग करता एसी व डीसीचा उपयोग करणे शक्य होते. पेनिट्रेशन चांगली येते व वेल्ड बीड सुबक दिसते, अशा प्रकारे फ्लक्सचे कार्य आहेत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक व आपल्या गरजू मित्रांना शेअर जरूर करा. धन्यवाद.